नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे। रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल इथंही फोन करून धमकी देण्यात आलेली आहे। धमकीचे 8 कॉल केल्याची माहिती असून अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। दरम्यान या धमकीनंतर रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलकडनं डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच आम्ही रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सीईओ डॉक्टर तरंग ज्ञानचंदानी यांच्याशी दूरध्वनीवरनं बातचीत केली। त्यांनी नेमकी काय माहिती दिली ऐकूया। हमको 8 कॉल्स आए थे गिविंग थ्रेट्स फॉर आवर चेयरमैन एंड सो दैट्स व्हाई हमने डीबी मार्ग में वी हैव लॉन्च्ड एफआईआर एंड दे आर ऑल इन्वेस्टिगेटिंग एंड हमारी सिक्योरिटी भी उसको इन्वेस्टिगेट कर रही है। सो आई एम श्योर वी विल बी एबल टू फाइंड द पर्सन। मात्र समोरची व्यक्ती फोनवर काय बोलत होती नेमकं? लाइफ थ्रेट कॉल्स थे। सो ही वॉज द जो आदमी था वो उनको उनके लिए थ्रेट दे रहा था लाइफ एंड डेथ का। सो दैट्स अबाउट इट। बरं, 8 कॉल्स पैकी 8ही कॉल मध्ये सेमच बोलणं म्हणजे अगदी सारखंच बोलणं होतं का? सेम कॉल, सेम थिंग ही वॉज रिपीटिंग अगेन एंड अगेन। बरं, आता पोलिसांनी काय ऍक्शन घेतली? अभी तो हमने एफआईआर लॉन्च किया। आई एम श्योर पुलिस वुड बी ऑल्सो इन्वेस्टिगेटिंग इट विद ऑल देयर एनर्जी। सो जैसे उनको पता चलेगा हमें बताएंगे। दे आर ऑल इन्वेस्टिगेटिंग। बरं, हे कॉल्स रिसीव कोणी केले होते? तुम्ही केले होते? नाही, वो हमारे मेन कम्युनिकेशन सेंटर हॉटलाइन पे आए थे। आणि याच अतिशय महत्त्वाच्या मोठ्या बातमी संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत सध्या। आणि या सोबतच डीबी मार्ग पोलीस स्टेशन जिथं ही तक्रार नोंदवण्यात आली त्या पोलीस स्टेशन बाहेरनं आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आहेत आपल्या सोबत। आणि अंबानी यांच्या अंटेलिया या निवासस्थानाबाहेरून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी अजित यांच्याकडे जाणार आहे। अजित, अतिशय गंभीर बाब आहे ही। धमकीचे फोन आलेत, 8 कॉल केले गेलेले आहेत आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। अजित, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, मुंबई पोलिसांच्या डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल जे आहे यांच्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 506(2)नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये धमकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि अर्वाच्य भाषा वापरणे, त्याच पद्धतीनं जीवाला धोका निर्माण करणे, अशा पद्धतीचे विविध गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। पोलिसांशी ज्यावेळी आम्ही या संपूर्ण प्रकरणाविषयी बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं झालं की स्पष्टपणे जे फोन आले होते त्या फोनमध्ये समोरचा व्यक्ती जो आहे तो वारंवार फक्त एकाच वाक्यामध्ये बोलत होता की मुकेश अंबानी परिवार जो आहे या परिवाराला मी जीवे मारणार, त्यांना मी मारणार आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मरावंच लागेल, अशा पद्धतीचे 2 ते 3 वाक्य सलग तो 8 वेळा जेव्हा त्यांनी फोन केला होता 8ही वेळा तो बोलत होता। या प्रकरणी ज्यावेळी फोन कॉल जी आहे त्याची जी कॉल रेकॉर्डिंग आहे ही पोलिसांनी ऐकली आणि त्यामध्ये पोलिसांना असं वाटतंय की समोरचा व्यक्ती जो आहे हा मानसिक रुग्ण असावा किंवा कुठल्या तरी वेगळ्या तणावाखाली असावा, त्यामुळे त्यांनी धमकी दिलेली आहे। आणि जो फोन आला होता तो लँडलाईनवरून रिलायन्स जे फाउंडेशन हॉस्पिटल आहे हरकिशनदास येथे तिथल्या लँडलाईनवरच फोन आला होता आणि त्याने सलग फोन करून तो समोरच्या व्यक्तीने फक्त फोन उचलला की तात्काळ तो त्याचं म्हणणं जे आहे ते बोलायला सुरुवात करत होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुकेश अंबानी परिवाराचे जे सुरक्षा हेड आहेत त्यांच्याशी मुंबई पोलिसांच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क केलेला आहे आणि संपूर्ण प्रकरणाची त्यांना कल्पना दिलेली आहे। याचबरोबरीनं जर काही सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज असेल तर त्या दृष्टीने देखील पोलीस आयुक्त असतील किंवा गृहमंत्री असतील यांची याविषयी भेट होणार आहे, चर्चा होणार आहे आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढे सरकतील। पण पोलिसांचा प्राथमिक अंदाज हाच आहे की हा फोन कॉल करणारा जो आहे त्या व्यक्तीने स्वतःचं नाव अफजल सांगितलेलं आहे आणि वारंवार तो एकच वाक्य बोलत आहे, त्यामुळे ही व्यक्ती जी आहे ही तणावाखाली किंवा मानसिक रुग्ण असावी आणि कुठल्या तरी वाईट हेतूनं नसून
काहीतरी फक्त फोन करायचा किंवा राग व्यक्त करायचा या उद्देशाने हा फोन कॉल केला असावा. पण पोलिसांनी संपूर्ण प्रकरण हे अतिशय गंभीरतेने घेतलं असून याविषयी अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत हे स्वतः या सगळ्या संपूर्ण प्रकरणात तपास करत आहेत. बरं अजित, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आता मी सुस्मिता यांच्याकडे जाणार आहे. सुस्मिता, डीबी मार्क पोलिसांनी आता तातडीनं नेमकी काय कारवाई केलेली आहे या अनुषंगानं? ज्या व्यक्तीनं ही धमकी दिलेली आहे 8 कॉल करून, या व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलेलं आहे का? पोलीस नेमकं त्याबद्दल काय आता कारवाई करतायत? काय नेमकी पावलं उचलली जात आहेत? खरं तर डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलच्या वतीनं प्रथमदर्शनी तक्रार ही नोंदवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा धमकीचा कॉल सलग 8 वेळा आल्यामुळे नेमका काय त्यामध्ये संवादाचा मजकूर होता, नेमकं काय बोलला तो फोन करणारा व्यक्ती, हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला अशा पद्धतीने धमकीचे कॉल येतात, आता त्यातनंच सुरक्षा सुद्धा रिलायन्स हॉस्पिटलची वाढवण्यात येणार आहे. रिलायन्स फॅमिलीची, अंबानी कुटुंबियांची संपूर्ण सुरक्षाही वाढवण्यात येणार आहेत. आणि सध्या आपण आहोत डीबी मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि याच पोलीस स्टेशनमध्ये सर्वात पहिल्यांदा तक्रार ही नोंदवण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं अशाच पद्धतीनं अंबानी कुटुंबियांना धमकीचे फोन आलेले होते आणि त्यातनं सुद्धा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला होता. परंतु ज्या पद्धतीचे हे लाईफ थ्रेटनिंग कॉल्स आहेत ज्याच्यामध्ये जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत, यामध्ये मुख्यत्वे अंबानी कुटुंबाला टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांना प्रथमदर्शनी ही तक्रार देण्यात आलेली आहे. पोलिसांकडनं एकतर सायबर क्राईमकडनं या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली जाईल, काही कॉल रेकॉर्ड झालेला असेल, कारण हॉटलाईनवरती, हॉस्पिटलच्या हॉटलाईनवरती हे फोन आलेले होते, त्याच्यामुळे त्याचाही नेमका सोर्स काय आहे, नेमका कुठून हा फोन आला, कोणी हा फोन केला, या सर्व तपासाला तर सुरुवात झाली आहे. परंतु एकूणच काय तर अंबानी कुटुंबाच्या सुरक्षेच्या बाबतीत पुन्हा एकदा मुंबई पोलीस सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं अजिंक्य, यानंतर आपण थेट जाणार आहोत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, अँटिलिया या अंबानींच्या निवासस्थानाबाहेर आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे का? पोलिसांनी देखील अंबानी यांच्या सुरक्षा हेड जे आहेत, सुरक्षा प्रमुख जे आहेत, त्यांच्याशी चर्चा केलेली होती. या अनुषंगाने या सगळ्या बाबी अतिशय गांभीर्यानं घेतल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? खरं तर हे पहिल्यांदा होत नाही आहे की ज्यावेळेला मुकेश अंबानी यांना अशा पद्धतीनं किंवा त्यांच्या कुटुंबियांना अशा पद्धतीनं धमकी देण्याचा प्रकार घडला असेल. यापूर्वी आणखी एकदा अशाच पद्धतीचा प्रकार घडलेला होता. आपण सध्या त्यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर आहोत, जिथे तुम्ही बघत आहात की त्यांची नेहमीची जी खाजगी यंत्रणा आहे सुरक्षेची, ती इथं तैनात तर आहेच, परंतु मुंबई पोलीससुद्धा आता या संपूर्ण रस्त्यावर, या दोन्ही रस्त्यांचे जे तोंड आहेत त्या दोन्ही रस्त्यांच्या कॉर्नरला पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे. पोलीस जे आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत. त्यांनी आजूबाजूला कुठल्या पद्धतीची काही अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी वस्तू काही दिसून येत आहेत का, इथे ज्या काही गाड्या लावलेल्या होत्या त्यासुद्धा काढून टाकण्यात आलेल्या आहे आणि पोलिसांच्या व्हॅनसुद्धा इथं लावण्यात आलेल्या आहे. पोलीस आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे येऊन गेले आहेत. त्यांनी जी सुरक्षा यंत्रणा आहे त्यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे अतिरिक्तचा जो काही बंदोबस्त आवश्यक आहे तो सुद्धा इथं लावण्यात येतो आहे. मी जसं म्हणाले की हे काही पहिल्यांदा घडत नाही, यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत, परंतु मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलेली आहे आणि ज्या निवासस्थानात मुकेश अंबानी स्वतः राहतात त्या निवासस्थानाच्या बाहेरची सुद्धा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय. प्रणाली आणि